नंतर प्रियव्रत राजाच्या घरी अग्नेश्वर जन्माला आला. अग्नेश्वरच्या घरी नाभी आणि नाभीच्या घरी वृषभदेव जन्माला आले. ते जैन समाजाचे साधू आहेत. त्यानंतर त्यांच्याच वंशातले मोठे चिरंजीव भरत, ज्यांच्या आदर्शामुळे आज भारत देशाला भारत नाव असं पडलं. त्यानंतर गंडकी नदीच्या किनारवर सकाळी स्नान करत असताना, गंडकी नदी माहिती तुम्हाला, ती फक्त लग्नातच आम्हाला ऐकायला मिळते बरं. ख्याताच या गंडकी, ही गंडकी नदीवरती स्नान करत होते. पहाटची वेळ होती. सुधीर फडके सुद्धा खूप सुंदर गाणे म्हणायचे बघा. घन श्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला, उठिला वकरी वन माळी उदया, जगी मित्र आला. पहाटची वेळ होती. आता ऋषी स्नानाला पाठी जातात. स्नानाचे तीन प्रकार सांगितलेले. पहाटेच्या वेळेला जे स्नान करतात त्यांना ऋषी स्नान म्हणतात. काय म्हणतात? ऋषी स्नान म्हणतात. पहाटे 5 ते 6 वाजण्याच्या अगोदर जे स्नान करतात त्यांना देव स्नान म्हटलं जात. आणि जे सूर्य उदयानंतर 6 वाजल्याच्या नंतर जे स्नान करतात ना त्यांना राक्षस स्नान म्हटलं जातं. आता आपण कुठल्या चौकटीत बसतो तेवढं एकदा बघावं. आणि म्हणून भरतजींचं गंडकी नदीच्या किनावर स्नान झालं. आणि असं ओंधळीत पाणी घेत असताना एक हरिण त्या ठिकाणी आली. गर्भवती होती. वाघाची डरकळे ऐकल्यानंतर ती घाबरून पळत गेली. ते बाहेर पिल्लू खाली पडलं. ते यांच्या हातात मध्ये होत. यांनी टाकून द्यायचं. ती काय म्हणते माहिती? ते हरणीचं पाडस पिल्लू होतं बारीक. मला टाकून नका दे. बरं ते घरी आणलं. ते इतकं त्याच्यामध्ये वाहून गेलं. एक दिवशीचा प्रसंग असा घडला की ते हरिण कुठंतरी निघून गेलं. आणि ते हरणाचा विचार करून 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 ते तसंच मरून गेलं. आणि दुसरा जन्म हरणाच्या रूपात आला. ते हरिण व्हायचं तरी असं पडलेले पानं खायचं. तोडून पानं खातच नव्हते. कारण त्याला असं वाटायचं की मागच्या जन्मात फार मोठं पाप आपल्याकडून घडलंय. आता या जन्मात नको काही व्हायला. म्हणून त्या ठिकाणी ते पडलेलं पान खायचं. आता त्यानंतर तो एक दिवस असा मरणाची वाट पाहायला लागला. मरून गेला. आणि मग दुसऱ्या जन्मामध्ये त्याला ब्राह्मणाच्या कुटुंबामध्ये जन्माला जन्म त्याचा झाला. आणि त्याचं नाव जड भरत ठेवलं. भागवतामध्ये 3 भरत आलेले. एक कैकेयीचा भरत, दुसरा कुंतलीचा भरत आणि तिसरा हा जड भरत. हे 3 जड भरत आहे. म्हणून भारत देशाचं नाव भारत असं ठेवण्यात आलं. त्यानंतर असा प्रसंग सांगतात की ज्यावेळेस रौनक राजा चाललेला होता आणि त्याला पालखीला खांदा जड भरताने दिला. बरं ते असं उड्या मारत चालायचं इकून तिकून. त्या रौनक राजाने विचारलं नेमकं एक कोण आहे रे, असं का चालतं? पालखी खाली ठेवलं लावली आणि त्याला विचारलं तू असं का चालतो. तर त्यानं सांगितलं माझ्या पायाखाली एखादं मुंगी एखादा जीव मरू नये म्हणून मी इकडे तिकडे. त्या राजानं पालखी खाली ठेवायला लावली आणि त्या जड भरताच्या पाया पडला आणि सांगितलं मला दीक्षा द्या, मला शिष्य करून. म्हणून त्या ठिकाणी जड भरताने दीक्षा दिली रौनक राजाला. आणि त्यानंतर स्वतःचं शरीर भागवत साधनेमध्ये लीन करून त्याचा त्याग केला.